दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा उपस्थित केला आणि हा वाद आता राणा विरुद्ध शिवसेना इथपर्यंत पोहोचलाय. मातोश्री समोर उद्या हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्य आज मुंबईमध्ये पोहोचले आणि त्यांना शोधण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणी गर्दी केली. त्यातच राणा गनिमी काव्यानं मातोश्री गाठणार असल्याचं कळतंय, त्यामुळे शिवसैनिकांनी मातोश्री बाहेरही गर्दी केली. याशिवाय पोलिसांनीही ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये दाखल झालेत. सकाळी बाय रोड मुंबईत आल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. रवी राणा यांच्या स्वाभिमानी युवा संघटनेचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आधीच दाखल झाल्याची शक्यता आहे. हे सर्व कार्यकर्ते रस्ता मार्गे अमरावतीहून मुंबईमध्ये आल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर. गणेश, कविता, जसे राणा दाम्पत्य इथं मुंबईत दाखल झाले त्याच प्रकारे त्यांचे कार्यकर्ते त्या ट्रेनने न जाता काल रात्री आणि काही आज सकाळी अमरावती ते मुंबईच्या दिशेला रवाना झाले होते. काही कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत ही माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे आणि त्याच कार्यकर्त्यांना शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि त्यांचा इंटेलिजन्स विंग काम करत आहे. हे कार्यकर्ते जे दाखवलं गेलं होतं किंवा सांगितलं गेलं होतं मीडियामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याकडून की हे सर्व कार्यकर्ते विशेष ट्रेननं एक्सप्रेसनं मुंबईला दाखल होतं आणि मुंबईला दाखल झाल्यानंतर मातोश्री किंवा वर्षावर्धन ते हनुमान चालीसेचं पठन करतील. पण त्या ट्रेनचा वापर न करता जसे राणा नवनीत राणा रवी राणा फ्लाईटनं मुंबईला दाखल झाले त्याच प्रकारे त्यांचे कार्यकर्ते बायरोड आले आहेत आणि त्यांचा शोध आता मुंबई पोलीस घेत आहेत. शक्यता आहे की ते मातोश्री किंवा वर्षामध्ये जाऊन काही करतील आणि यासाठीच मुंबई पोलिसांनी तिथं बंदोबस्त वाढवलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. कविता, रवी राणा यांचे साधारण किती कार्यकर्ते मुंबईमध्ये आल्याची शक्यता व्यक्त केली जाते? गणेश, जो रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे 100-200 कार्यकर्ते आल्या असल्याची माहिती मिळते. याशिवाय जास्त असू शकतात. अमरावती पोलिसांशी कॉर्डिनेशन मुंबई पोलिसांचं सुरू आहे. अमरावती पोलीस देखील अमरावतीमध्ये त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते कुठे कुठे राहतात, कोण कोण आहेत, प्रमुख पदाधिकारी कोण आहेत यांचा शोध घेत आहेत. तेही त्यांना मिळत नाही आहे. त्याच वेळेला हे कळलं की हे सगळे कार्यकर्ते अमरावतीहून काल रात्रीच निघाले आहेत, काही आज सकाळी पहाटे निघाले आहेत आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांची एक यादी तयार केली गेली आणि त्यांचा शोध आता मुंबईमध्ये घेतला जातोय. कविता, गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.